आपल्याला इतकीच प्रोजेक्ट बनवायचा आहे. तुम्हाला कसं वाटतं हे? तसं ठीकच आहे, पण आपण अजूनही काही बघूया ना. आणि आपण वर्गणी जमा करू सगळे सगळे. आणि तुम्हाला तर माहितीये गावात आपला किती मान सन्मान वट आहे. आणि काळू तुला मागच्या टायमाला तोंड पाहूनच वर्गणी दिल्या नाही लोकांनी. आता या वेळेला चांगलं तोंड धुवून जायचं आहे. अगदी बघ पहिला गावात नवीन दिसतोय, नवीन पाखरू दिसते रे. या याला तोंड आहे तुला निडबोल कधी बाकी कवळत नाही वाड्यावर आणा. चला 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 म्हणायच्या पाहुणे. आम्हाला या भागात 500 एकरची जमीन बघायला मिळेल का? जमीन बघायला हवी आहे. पण मॅडम तुमची नावं काय दोघांची? आम्ही मी टिमरे आणि मी टिपरे. अरे टिमरे आणि टिपरे गावात नवीन दिसताय. बरं आमच्याकडे काम आहेत तुमची दोघांची. हा काळू मी बाळू गावात आपल्याला सगळी ओळखतात. फुला फुलांच्या बांधून मंडप घाला. अरे सॉरी सॉरी सॉरी, त्याचं कसं आहे आम्ही कलाकार आहोत ना गावातले, म्हणून या सगळ्या जमीन आमच्याच आहे. बोला. तुम्ही कलाकार असाल पण आम्ही आमच्या कंपनीसाठी जमीन बघायला आलो. तुम्ही दाखवू. जमीन जमीन हे किती एकर पाहिजे बोला फक्त. 5-6 एकर तरी बस झाली. आओ लय कमी आहे लय कमी. आमच्या गावात आलं बरं काळू. तू मॅडमला घेऊन मक्कात जा. ओके. मी बाईला घेऊन उसात जा. चला मॅडम चला. ऐका ना त्या 500 एकर जमीनचा काय भाव चालू आहे? बस का मला वाटत किती चालू आहे रे? 10-11 लाख. जास्त वाटतंय ना? नाही हो, तुम्ही आजूबाजू कुणालाही विचारा. आमच्या जमिनीला भारी आजूबाजू कुणी दिसत नाही हो, म्हणजे आम्हालाच विचारा. मॅडम तुम्ही ज्या कामासाठी आलायत ना, जे उभं करायचंय ते नाही. ते काय उभं करायचंय? लँडच लँड आहेत आमच्याकडे. या तुम्हाला दाखवतो लँड आमचं. हो चला चला. बघा मॅडम बघा, हे सगळी आपली शेती आहे. ही बाजूला दिसते ती सगळी माझी आहे. आणि त्याच्या पलीकडे ऊस मक्का वावर सगळं आहे. आता शेवटी याच्यावर भागवा. आता भागून टाका. होय बघा 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 बघा, ते तो आंबा दिसतो का? तो आंबा तो इथला तोतापुरी आंबा. कोणता आंबा? नक्की हा की हा? तिथपर्यंत आमची. पण मला एक सांगा, काय करणार तुम्ही तिकडे? जागा तशी चांगली आहे पण अजून मला थोडंफार रिसर्च करायचं आहे जागेचं. हो वाटलं तेवढं करा. हा मुद्द्याचं बोला ना. तशा तुमच्या जमिनी चांगल्या आहेत आम्ही बघितल्यात. हा तर आम्हाला आमच्या कंपनीच्या प्रोजेक्ट साठी ही जमीन तुमची युज करायची. कंपनीच्या प्रोजेक्ट साठी का? ओके. सध्या ना गावकरी सकाळच्या प्रोजेक्टसाठी युज करतात, एवढंच कंपनीच्या प्रोजेक्टसाठी. आणि म्हणूनच हा तुमचा बावळटपणा आम्ही सहन करतो. आणि मेन म्हणजे काय ना, तुमची जी नाव आहेत ना ते तर मला सांगा, मी बुक मध्ये पटकन रजिस्टर करून घेते. वा वा. मग संध्याकाळी आल्यावर आपण काय ते फॉर्म फिलअप करूया. काय मॅडम? फॉर्म फिलअप म्हणजे त्याच काय करावं लागेल? फॉर्म सोबत तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि चेक. चेक लागेल? कॅश लागेल? चेक चालेल. किती किती? अच्छा किती लागेल? आता या माझे मॅनेजर आहेत, तुम्ही त्यांना 5-5 हजार रुपये आणि प्रत्येकी कमी आहेत 5 हजार प्रत्येकी. अच्छा म्हणजे 5 एकर ठीक आहे. आम्ही आम्ही काढून देऊ ना, त्यांच्याकडून आम्ही जमा करून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. अरे पक्क्या देतील का गावातली लोक? अरे मी आहे ना, तू काय काळजी करतो. मला एक सांगा, ह्या जमिनी म्हणजे ह्या फॉर्म भरल्यावर, हे फॉर्म गेल्यावर त्याचा तुम्हाला काय फायदा आहे? म्हणजे मला कळ नाही, ते गणित कळ ना आम्हाला. म्हणजे कंपनी आहे ना आमच्याच सोबत हा प्रोजेक्ट करणार आहे आणि जी पण डील आहे आमची कंपनी सोबत डायरेक्ट आहे. आणि 2% आम्हाला मिळणार आहे बस, फक्त 2%. म्हणजे नक्की 2% म्हणजे किती किती? ते आम्हाला आमचे मिळतील. तुम्हाला जास्त टेन्शन घेऊ नका. आमच्या जमिनी गेल्या म्हणजे आम्ही 100% मोकळे. आम्हाला काय मिळणार?
10 लाख रुपये तर मिळतील ना जमिनीचे. 10 काय 15 लाख रुपये सुद्धा. काही काळजी करू नका. आहात ना इंटरेस्ट की आम्हाला दुसऱ्या गावात पण एक चांगली जागा मिळाली तिथे किती 15-16 लाख तरी बोलले आहेत आम्हाला ते. काय हा एका जमिनीचे काय बोलता. नाही आपण तिथेच जाव्या. नाही मला नाही नाही थांबा ना आम्ही जरा मला काय वाटतं की जरा विचार केला पाहिजे भाई. हा जरा विचार घ्या तुम्ही तुमचा वेळ. विचार केला पाहिजे. मला काय वाटत मला वाटत घेऊन टाकूया हाय ना. पण त्याच्यातल्या एक एक एकर जागा आपली आहे. त्या बाकीच्या जमिनी आपल्या दोस्त मंडळीन गावकऱ्यांच्या आहे ते देतील का. त्यांना हे समजवलं पाहिजे. अरे तू आहेस ना आणि बाई आपल्याला भावड बी म्हणाली आपल्या हातून गेली आपली पुरी. आणि त्या जमिनीन जाऊ दे. मला तर वाटतं 15-15 लाखासोबत या लाखा लाखाच्या महिना बी मिळतील. चल 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 प्रोजेक्ट जाऊ दे. बाई बाई आम्ही तयार आहोत. तयार आहोत जमिनी द्यायला. बाई तुम्ही बिलकुल काळजी करू नका. बरं ठीक आहे मग तुम्ही एक काम करा फटाफट यांच्याकडे नाव लिहून द्या. तुमची कागदपत्र जमा करा. तुमचं काम होऊन जाईल. अरे वा 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 वा. आणि कागदपत्र बरोबर तुमचे जे आधार कार्ड वगैरे ते सगळं हो ते तर देऊच आम्ही. 5-10 हजार काय ते तुम्ही देणार आहे ना ते मला संध्याकाळी द्या. काय नाही कन्फर्म सांगा आम्हाला. 5-5 हजार असं नका करू जीव जाईल आमचा. 5 हजार जमा करा. माझा माणूस येईल. माझा माणूस. हा म्हणजे आमचा कंपनीचा माणूस काळू हंबाळू म्हणजे आपल्याला मिळणार 10-10 15-15 माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत चला 5-5 जमा करू. चल 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 जाऊया आता चल. अरे बाळ्या अरे कुठे गेलतास तू. कुठं गावात तुला फोन लावणार होतो आता. बर ते सगळे पैसे बिसे जमा करून दिले ना. अरे दिले की फॉर्म भी दिले. 5-5 हजार आणि ते फॉर्म सगळ्यांचं दिलं. दिलं ना त्या टिमरे आणि टिपरेचा माणूस आला होता एक त्या मॅडमचा आला होता. हो त्याच्याकडे सगळं दिलं. हा ना हो बरं वाटलं ना. बरं कसलं पैसे आता गावाकडनं आपण आयला इसरू नको. त्या जमिनीत आपली 2 एकर जमीन आहे. बाकीचे पैसे 5-5 जमा केलेत रे बाबा. नाहीतर काय भेटले पाहिजे. भेटतील ना. भेटतील म्हणजे. पण मी काय म्हणतो बाबा एकदा ती टिपरी आणि टिपरे मॅडम यायला पाहिजे. यायला पाहिजे. त्या दिवशी वावरात घेऊन गेलो तो पुढचा वावर जरा दाखवला असता की तू आणि मी. आधी पैशाचा पत्ता नाही. त्या आईला त्या बाया आल्या पैसे घेऊन गेल्या. शेतीचे पैसे तर येऊ दे आधी माझ्या करू. मग त्या कोणाच्या आहे नमस्कार. राम राम. कोण म्हणायचे आपण. मी आरोग्य विभागातून आलो आहे. डॉक्टर धावरे. धावरे डॉक्टर. राम राम. राम राम. बरं या गावामध्ये काळू चावरे आणि बाळू लावरे कुठे आहे. हो काळू चावरे हा बाळू लावरे मी. गाव ओळखता आम्हाला दोघांना. लय लवकर श्रीमंत होणार आहे आम्ही. सारखी माणसं तसे गावात जगायला यायला होईल. हो म्हणजे समाजसेवा मोठं काम केलं माहितीये. काय अरे गावात पाहुणे रावले आले वाड्या. तुमच्या गावातली वाताड पोर ही अशी काय करतात. अहो लय वात्रट. अहो कोणी नवीन पाहुणा गावात आला ना की त्याच्या गाडीत काड्या करतात. गाडीत गाडीत गाडी. हा तुम्हाला काय वाटलं. काय नाही काय नाही. बरं मी काय म्हणतो तुम्हीच ते ना. अहो मग आम्ही पैसे पैसे. कोणत्या मॅडम. टिमरे मॅडम. टिमरे मॅडम. टिमरे मॅडम सांगितलं असेल. आणि टिपरे मॅडम दोन मॅडम होत्या. एक ती गिड्डेली होती ना. हे तुमच्या साईन आहेत. हे माझी. आणि ही तुमची. हे बाळूची. हो ना. हे काळूरावांचे ना. हो पण हे फॉर्म तुमच्याकडे कसं काय आले साहेब. काळूराव ते मोठी कथा आहे. हे देहदानाचे फॉर्म. थांबा थांबा थांबा. जाताय कुठे.
देहदानाचे म्हणजे म्हणजे मृत्यूनंतर तुमचे देह तुमची शरीर ही एखाद्या मेडिकल कॉलेजला पोरांना चिरफाड करायला देणार. ऐका म्हणजे कसं आहे की तुमच्या शरीरामध्ये काय बदल झालेले आहे, काय काय तुम्ही कांड केले. हो नाही नाही, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला. हे खोटं आहे, हे खोटं आहे. मला सांगते मी, ही बाई कंपनी बांधायला आली होती आमच्या गावात. आमच्या जमिनीवरती कंपनी बांधणार होती टिमऱ्या मॅडम आणि टिपऱ्या मॅडम. गावातला एक माणूस आम्ही सोडला नाही, सगळ्यांकडनं फॉर्म भरून घेतले आम्ही. सांग त्यांना. आणि 5,000 रुपये बी घेतले. आमच्या नदीच्या पलीकडे दोन घर आहेत, तिकडे बाळू जाऊन आला आणि त्यांचा फॉर्म भरून घेऊन आला. ते तुमचं सगळं खरं आहे, साईन तुम्ही केलेली आहे. त्या बायका काय करतात, लोकांकडून असे पैसे घेतात पण एक पुण्याचं काम करतात की ते फॉर्म भरून घेतात. तसं तुमचं म्हटलं, आता हे साईन तुमचे आहे पण गाव आमच्या बोकांडी बसल, ते पुण्य कुठे गेलं. मला एक सांगा, तुम्ही नक्की तेच आहात ना, तुम्ही असं काय बोलताय. साहेब तेच तर मी म्हणलं, काहीतरी गैरसमज झालाय तुम्हाला. काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज काय त्याचं काय झालं. आत्ता बोलत तुम्ही साईन. साहेब हे बघा, हे काळू तुम्ही बाळू. तुमचा गैरसमज झाला. हा काळू नाही, तुम्ही बाळू आहात ना. अहो कोण म्हणलं मी बाळू. आता जर हाच काळू नाहीये तर मी बाळू कसं. अहो मी बाबू. बाबू धनके. आणि हा छबू. छबू धनके. आम्ही दोघं सख्य भाऊ. सख्य भाऊ. म्हणजे पोरग म्हणतोय, पोरग म्हणतोय ते खोटं आहे का. अहो त्याचं काय ऐकतं, ते आता काड्या करत होतो गाडी. गाडी मग त्याचं काय. मी अंडक्या पळतो काय देत ऐकत. अहो तुम्ही डॉक्टर दुसऱ्या वाडीत असतील कुठंतरी काय. तुम्ही रस्ता चुकले, हे गावले बेकार आहे. हे जर तुम्ही जर सापडले कुणाला म्हंटले, तुमचं काही खरं नाही. तुमच्या गावाला जर शरीर दानाचं सांगतो, बॉम्बात लावतो तुमच्या. नाही नाही त्याचं काय. तुम्ही निघा, तुम्ही निघा. नाही तर पुढच्या वाडीत असतील बघा, या वाडीत बिलकुल नाही. आम्ही तर ते नाही मिळाले. पोरानं काढी केली वाटत तुमच्या गाडीत. गाडीत गाडीत तिच्या आईला होती काय चालू. आम्ही लोटतो पण तुम्ही जा. लोटतो नका. फक्त एक लक्षात ठेवा, मी तिकडे बघतो कोण आहेत ते. जर ते तुम्हीच असाल. नाही आम्ही नाही. आम्ही नाही तर तुम्ही तयारी करून ठेवा. नाही नाही आम्ही कशा. चला काय करायचं. बायांना काय समजलं होतं, या बाया कशा निघाल्या. हे टिमरी आणि टिपरी काय नाही रे, पण गावातल्यांचे 4-5 जणांकडून 5,000 रुपये घेतले, त्यांना आपण असे करून एवढे पैसे दिले. आता काय करायचं, गावातले लोक मारतील आपल्याला. बाळू काळू ते म्हणतात ना, 2 किडन्यातली 1 किडनी दिली तरी माणूस जगतय. एक एक किडनी देऊ एक दिन तुला. अरे भाड्या मेल्यावर काय पाहतो, की एक घेता का दोन घेता. तिच्या आईला तिच्या ऐकत ऐक. हा बोल काळू. बोल. आपण मेल्यावर शरीर दान करणार आहे हे तुला माहिती. हो काय झालं असं तू बरा ना, गरजेचं आहे काय. हे बघ मी काय म्हणतो, अरे मी विचार करतोय, असं उभं राहणं गरजेचं आहे का. आईला एक तिच्या आईला ते ऐकून मला कसं उभं राहायचं कळत नाही. थांब थांब थांब, मेल्यावर कोण पाहणार आहे, कोण कसं आहे. थांब हे बघ, हे तुला माहिती आहे की मेल्यावर आपलं देहदान होणार आहे. हो हे मला माहिती आहे, देहदान होणार आहे. हा डॉक्टर काय ऐकणार नाही. आणि ह्या बेंडक्याच्यानी त्याच्या आईला 12च्यानी अख्ख्या गावात बोंब उठवली असेल आतापर्यंत, की यांनी देहदान देहदान करायचं ठरवलंय, देहदान होणार आहे. तर आई त्याच्या हात आपण ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना जाऊन सांगायचं की तुम्ही लखपती होणार आहे. पण कधी. आम्ही मेल्यावर आम्ही मेलू. तुम्हाला पैसे पैसे भेटणार. आणि ते खरं करायसाठी डॉक्टर तर गावात येणार. आता चुपचाप डॉक्टर यायच्या हात आपण पसरून टाकू बातमी गावभर पसरू. आईला त्या कंपनीच्या एक तर निव्वळ चवळीची शेक, या आईला नुसते गावात बोलतो.